संकटाच्या भीतीनं आपण काहीही मोठं करण्यापासून घाबरतो, तसंही घाबरट लोकांनी व्यवसायात पडूच नये. खरं तर संकटच जीवनात आले नाही तर जगण्यात काय मजा. रोज एक तरी संकट आलं नाही तर तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघणार कसं. ज्याच्या आयुष्यात एकही संकट येत नसेल, एकतर तो काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत नाहीये किंवा त्याचं कुठंतरी चुकतंय हे समजून जायचं. कसं आहे, परीक्षेत 100 पैकी 100 मार्क्स कुणालाच पडणार नसतात, पण म्हणून आपण पेपर द्यायचं सोडून देतो का? पेपर हा द्यावाच लागतो, तो कोरा सोडून चालत नाही. तसंच आपल्या आयुष्याचा पेपरही कोरा सुटायला नको इतकंच. नमस्कार मंडळी, इनक्रेडिबल मीडिया प्रोडक्शन या आपल्या चॅनलवरील मराठी बुक रिव्ह्यूज या सदरातील आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण लेखक शरद तांदळे यांच्या द आंत्रप्रन्युअर या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. द आंत्रप्रन्युअर या पुस्तकाच्या मुखपृष्ठातच या पुस्तकात दडलेली क्रिएटिव्हिटी दिसून येते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम व लेखकांचे वडील प्राचार्य उत्तमराव तांदळे यांच्या स्मृतींना हे पुस्तक लेखकाने अर्पण केलं आहे. यातून लेखकाची कृतज्ञता व्यक्त होते. उद्योजकतेवर अगोदरच ढिगभर पुस्तके मराठीमध्ये अनुवादित झाली आहेत व लिहूनही झाली आहेत. मग या पुस्तकामध्ये विशेष असं काय आहे ते तुम्हाला या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये वाचायला मिळेल. या पुस्तकाची मांडणी रेखीव व मुद्देसूद आहे. लेखकाची भाषा हृदयस्पर्शी, त्यामुळे मनाला भिडणारी आहे व यामुळेच हे पुस्तक वाचताना तुम्ही तल्लीन व्हाल. पुस्तकाच्या मलपृष्ठावरती यंग आंत्रप्रन्युअर अवॉर्ड 2013 वितरणाप्रसंगी एक सुंदर छायाचित्र देण्यात आले आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे लेखकाचा द यंग आंत्रप्रन्युअर अवॉर्ड मिळेपर्यंतचा प्रवास. बीड जिल्ह्यातील वंजारवाडीमधील एक साधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा, ते डायरेक्ट इंग्लंडमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते अवॉर्ड स्वीकारणारे प्रसिद्ध उद्योजक शरद तांदळे, हा प्रवासच किती अफाट वाटतो. या पुस्तकातील मला भावलेल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे वडील आणि लेखकांचं जे नातं आहे ते हळुवारपणे उलगडण्यात या पुस्तकामध्ये आलेलं आहे. या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिमता दाखवण्यात आली नाही, ही या पुस्तकाची एक जमेची बाजू आहे. आपल्या वडिलांच्या बोलण्यामध्ये जे सहज शब्द असतात त्याच्यामध्ये किती प्रचंड प्रमाणातली ताकद असते ते आपल्याला वेळोवेळी यामध्ये दिसून येते. या पुस्तकामध्ये काही बिटवीन द लाईन्स जे आहेत ते खूप छान आणि इफेक्टिव्ह आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर यातील एक काही लाईन्स आहेत, जसं की बाप हुशार असणं किंवा मुलगा हुशार निघणं हे त्यातील ढ असणाऱ्याला खूप सुखावणारं असतं. म्हणजे असे जे काही काही लाईन्स आहेत ना ते खूप मनाला भिडून जातात. या पुस्तकात शिकवून जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे जे भूतकाळात रममान होणारे असतात त्यांना आपल्या भूतकाळातील ज्या सक्सेस स्टोरीज सतत सतत आठवून त्याचा आनंद घ्यायचा असतो किंवा त्यांच्याकडे दुसरं काही सांगण्यासारखं नसतं, त्यांचा एकतर वर्तमानकाळ खराब असतो आणि भविष्यकाळ अंधारात असतो. ते नवीन काही क्रिएट करू शकत नाहीत, त्यामुळे भूतकाळात रमून न पडता नवीन काहीतरी क्रिएट करण्याची सतत धडपड करावी हे पुस्तक तुम्हाला शिकवून जाईल. काही कारणामुळे तुम्ही तणावामध्ये किंवा निराश असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. म्हणजे अगदीच मला राहवलं जात नाही, त्यामुळे एक पॅराग्राफ तुमच्यासाठी या ठिकाणी वाचून दाखवतो मी. खूप छान त्यांनी मांडलेलं आहे. नैराश्य हे तात्पुरतं असतं, त्यावेळी कोणत्याही टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचू नये. काही दिवस शांत राहावं आणि मग निर्णय घ्यावेत. खूप नकारात्मकता पचवली की आपण सकारात्मक होत असतो. आत्महत्येचे विचार मनात येत असतील तर ती वेळ वाईट असते. जगात काही आपण एकटेच त्रासिक नसतो. आज 50% लोक नैराश्यात आहेत, त्यातले सगळेच काही नैराश्याने मरत नाहीत. बरेच जण संकटाशी लढतात आणि आयुष्यात यशस्वी होतात. संकटासोबत लढण्यात मजा आहे. आपल्या मरणाने कुणाला फरक नाही पडणार, पण जगण्याने मात्र पडू शकतो आणि मेल्यानंतर मनाला शांती मिळेल हे तरी कुठं फायनल आहे. जगण्याची इच्छा असणं ही सर्वात शक्तिशाली प्रेरणा आहे. हजारो चुका पचवलेले लोक इथं जिवंत आहेत. असे अनेक पॅराग्राफ असतील, अनेक लाईन्स असतील या पुस्तकामध्ये, अशा विचारांचा खजिना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे पुस्तक म्हणजे खचलेल्या मनाला उभारी देणार आहे. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष हा फक्त आपल्याच वाट्याला आलेला नसतो तर तो प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. त्याच्याशी जे यशस्वी लोक आहेत ते त्याच्याशी कशी डील करतात हे आपल्याला त्यातून शिकण्यासारखं असतं. त्यातून मार्ग कसे काढतात, मार्ग कसे निघतात,
वेळ ही माणसाला सर्व काही शिकवणारी असते. ती वेळेकडून शिकणं खूप महत्त्वाचं असतं आणि हेच या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. मन करे तब मोटिवेशन, मन करे सो मोटिवेशन. आपल्या देशात जो मोटिवेशनचा धंदा उत्तू चाललेला आहे त्याच्यावरती प्रखर टीका या पुस्तकातून लेखकांनी केलेली आहे. कारण स्वप्नात स्वप्नांचे बंगले बांधून काही साधत नसतं. बेडकामध्ये किती हवा भरली तरी त्याचा बैल करता येत नसतो. प्रत्यक्षात रियालिटीमध्ये ग्राउंडवरती उतरून तुम्ही कृती केल्याशिवाय तुमच्या आणि समोरच्याच्या आयुष्यात फरक पडणार नाही. कारण तात्पुरतं मोटिवेशन हे पेनकिलर गोळीसारखं असतं. त्याचा प्रभाव संपला की आजार पूर्वपदावर येतो. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे उद्योग आणि उद्योजक यांची जडणघडण नेमकी कशी होती, कसा संघर्षाला तोंड द्यावं लागतं, हे सर्व गोष्टी आपण या पुस्तकातून शिकू शकतो आणि अनुभवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायासाठी काय लागतं. तर अनेक मोटिवेशनल स्पीकर सांगतात व्यवसायासाठी तुम्हाला एवढं निश्चय करायला लागतो, तुम्हाला हिंमत लागते, तुमच्या ताकद लागते, तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल. पण लेखक शरद तांदळे म्हणतात की व्यवसायासाठी फक्त तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शॉपिंग लायसन्स लागतं. म्हणजे एवढ्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये हा लेखक आपल्याशी संवाद साधतो. त्यांचं हे साधं आणि सोपं बोलणं ही स्किलच अफलातून आहे. व्यवसायातील सर्वात जवळचा मित्र म्हणजे CA हाच असतो. बँकेतील कर्मचाऱ्यासोबत आपण कसे रिलेशन ठेवले पाहिजेत जेणेकरून आपल्या व्यवसायासाठी त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर नकारात्मक लोक, नकारात्मक नातेवाईक त्यांच्याशी आपण कसं डील केलं पाहिजे, त्याचबरोबर वर्कलोड मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, कामगारांशी आपण कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून शिकता येतील. व्यवसाय कुठलाही असो संवादन कौशल्यावरती भर हा दिलाच पाहिजे. कारण म्हणतात ना, बोलेल त्याची माती सुद्धा विकली जाते आणि न बोलेल त्याचं सोनं सुद्धा कोणी घेत नाही. त्यामुळे संवादन कौशल्य, वर्कलोड मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण कष्ट घेतो व्यवसायामध्ये त्याचबरोबर हिशोबाला पक्क असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एवढं सगळं होऊन भरकटून न जाता पाय जमिनीवर ठेवता येणं म्हणजेच उद्योजकाची खरी निशाणी आहे. आता काही जण म्हणतील की उद्योग करणं किंवा उद्योजक होणं हे का महत्त्वाचं आहे किंवा आपण झालंच पाहिजे असं काय आहे का. तर प्रत्येक पिढीमध्ये एक आदर्श असतो आणि तो आदर्श एक उद्योजकच असतो. कारण उद्योजक म्हणजे फक्त उद्योग करणार नाही तर नवीन नवीन संकल्पनांचा उदय करणाराही उद्योजकच असतो. या पुस्तकामधले काही ओळी मला भावलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला शेवटला सांगतो आणि मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे व जिजामातेचा मोठा वारसा होता. शहाजीराजे हे मोठे सरदार होते. पैसा, जमीन, रुतबा, मान सन्मान सगळं काही होतं त्यांच्याकडे. एवढा मोठा वारसा असूनही जिजामातेने महाराजांना किती मोठं स्वप्न दाखवलं. तुझ्याकडे एवढं मोठं ऐश्वर आहे हे त्या कौतुकाने सांगत नाही बसल्या आणि महाराजही ऐश्वर्यात रममान नाही झाले. जिजामातेने लहानपणापासून दिलेलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. सतत संघर्ष करून स्वराज्य उभं केलं. त्यावेळी लढाईत एका घावात मृत्यू येऊ शकत होता तरी लढायला ते घाबरले नाहीत. आपण आयुष्यात दुसऱ्यासाठी सोडाच स्वतःसाठीही काही करायचं म्हटलं, व्यवसाय चालू करायचा म्हटलं की घाबरतो, जराही रिस्क नको वाटते. असं सुरक्षित आयुष्य जगून काहीच साध्य होत नसतं. महाराजांनी घेतलेली रिस्क कित्येक पिढ्यांना स्वराज्य देऊन गेली. आपण त्यांच्याकडून एवढीही प्रेरणा घेऊ शकत नसलो तर आपण स्वतःवरच हसलं पाहिजे. वारसा कितीही मोठा असला तरी कालांतराने तो छोटा होत असतो. कारण त्यात नंतर खूप जण वाटेकरी असतात. आयता वारसा मिळणाऱ्यांपेक्षा तो तयार करणारे लोक नेहमीच श्रेष्ठ असतात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. आणि हो, हा व्हिडिओ बघितला म्हणजे पुस्तक वाचलं असं होत नाही. हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन एकदा नक्की 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 वाचा. त्यासाठी काय करायचं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून पुस्तक विकत घ्या आणि तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका पुस्तकासोबत, अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.